या सेगमेंटच्या माध्यमातून जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या मनोरंजन विषयक बातम्या. बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यनचा भूलभुलैया 2 हा सिनेमा नुकताच सुपरहिट ठरलाय. आता ही जोडी पुन्हा एकदा सत्यप्रेम की कथा या सिनेमात झळकणार आहे. नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा सिनेमा 29 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस करतोय. ससुरे चंदू गुडिया. द कपिल शर्मा शोचा नवा सीझन 10 सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास 2 महिन्यांच्या कालावधीनंतर कपिल पुन्हा एकदा त्याच्या संपूर्ण टीमसह प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. नव्या सीझनचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. बेबी को भूल गया और लड़की की स्कूटी का नंबर तो क्या रहे. मरीजों के फल तो छोड़ दिया करो. बस बाई बस या कार्यक्रमाच्या आजच्या भागात माजी महापौर किशोरी पेडणेकर हजेरी लावणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो आउट झाला. प्रोमो मध्ये अभिनेता सुबोध भावे किशोरीताईंना राजकारणाशी संबंधित प्रश्न विचारताना दिसतोय. तर या प्रश्नांची उत्तरही ताई रोकटोक देताना दिसतात. कोण येत? चित्रावाघ. चित्रावाघ कोणाचं नाव? आमच्या पक्षातले मनोज गोस्वामी. कोण येत? देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री. नक्की काय असतं या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोड गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मीनाक्षीने काही महिन्यांपूर्वी एका गोड मुलीला जन्म दिलाय. त्यानंतर आता 4 महिन्यांनी मीनाक्षी आणि कैलासने त्यांच्या बाळाचं यारा असं नाव ठेवलंय. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत मीनाक्षीने चाहत्यांना या संदर्भात माहिती दिली आहे. ॲक्शन पॅक व्हिज्युअल्स आणि आशयघन कथानक असलेला विक्रम वेधाचा टीझर आउट झाल्यानंतर दिवसभर ट्विटर आणि यूट्यूबवर ट्रेंड करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. विक्रम वेधाच्या टीझरचे प्रेक्षकांबरोबरच सिनेक्षेत्रातील कलाकार आणि दिग्गज मंडळींनीही कौतुक केलंय. टीझरला डिजिटल प्लॅटफॉर्मवर 25 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.